इन अ लास्ट लेक्चर वी हॅव स्टार्टेड ट्वेल्थ चॅप्टर फोटोसिंथेसिस इन दॅट वी हॅव स्टडीड अबाउट द इंट्रोडक्शन टू फोटोसिंथेसिस ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ॲक्च्युअल फोटोसिंथेसिस म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जे काही प्लांट आहेत ग्रीन प्लांट ते सगळे काय करतात तर सोलर एनर्जी ट्रॅप करतात आणि त्याचं कन्वर्जन ते फूडमध्ये करतात बरोबर म्हणजेच काय तर ते कार्बोहायड्रेट्स तयार करतात म्हणजेच ग्लुकोज तयार करतात म्हणजेच इन ऑर्गॅनिक मटेरियलचा वापर करून जसं की सीओ टू वॉटर ह्यांच्या मदतीने आणि सो जर आपण सोलर एनर्जी कन्सिडर केली किंवा पिगमेंट कन्सिडर केले क्लोरोफिल तर ह्या सगळ्यांच्या मदतीने ते काय करतात तर इनऑर्गॅनिक मटेरियलचं कन्वर्जन कशामध्ये करतात ऑर्गॅनिकमध्ये करतात म्हणजेच कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज म्हणजेच त्यांचं फूड म्हणून ते सिंथेसाईज करतात बरोबर म्हणजेच प्रोड्यूस करतात आता अशी प्रोसेस आपण बघितली आहे की ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की कार्बन डायऑक्साईड जर कन्सिडर केला तर जवळपास पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे पूर्ण अर्थ जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये पॉईंट नॉट थ्री पर्सेंट कार्बन डायऑक्साईड वॉल्युममध्ये प्रेझेंट आहे आणि दुसरं आपण जर कन्सिडर केलं सी वॉटर तर त्याच्यामध्ये जवळपास फिफ्टी टाइम्स अमाऊंट ऑफ ॲटमॉस्फिरिक ओ टू हा ॲटमॉस्फिरिक ओ टूपेक्षा फिफ्टी टाईम्स मोर ओ टू प्रेझेंट आहे वॉटरमध्ये बरोबर आता हे जे वॉटरमध्ये जो प्रेझेंट असतो तो कार्बो नेटच्या किंवा डिझॉल गॅसच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो आणि त्यातले प्लान जर कन्सिडर केले तर ते यूज सेवंटी बिलियन टन्स ऑफ कार्बन अॅन्युअली म्हणजे पूर्ण वर्षामध्ये ते सेवंटी बिलियन टन्स कार्बन यूज करतात बरोबर त्यानंतर नेक्स्ट लिव्हिंग ऑस्टिर व द क्लोरोप्लास ज्याच्यामध्ये आपण क्लोरोप्लासची डायग्रॅम बघितली ज्याच्यामध्ये आपण बघितलं की दोन मेंबरन प्रेझेंट असतात आउटर आणि इनर त्यानंतर इनर मेमरन जर कन्सिडर केलं तर स्टॅ स्ट्रोमा प्रेझेंट असतो स्ट्रोमामध्ये खूप साऱ्या लॅमिली प्रेझेंट असतात लॅमिलीमध्ये थॅलोकॉइड स्ट्रक्चर असतं ज्यालाच आपण ग्रॅना म्हटलो त्यानंतर थॅलॉकॉइडलाच आपण ग्रॅनम म्हणतो बरोबर हे सगळं स्ट्रक्चर आपण क्लोरोप्लसचं स्टडी केलेलं आहे त्यानंतर कोणते कोणते पिगमेंट हे फोटोसिंथेसिससाठी वापरले जातात जसं की क्लोरोफिल ए असेल बी असेल किंवा सी डी ई असेल किंवा झॅन्थोफिल असेल किंवा कॅरोटिनाईट्स असतील तर हे सगळे पिगमेंट्स फोटोसिंथेसिससाठी यूज केले जातात देन नेक्स्टली व्हिज टूड अबाउट द नेचर ऑफ लाईट ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जर लाईटचा नेचर कन्सिडर केला तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लाईट हा एनर्जीचा फॉर्म आहे जिथून प्लांट काय करतात तर जेवढी विजिबल लाईट आहे म्हणजे जी फक्त आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते ज्याचं वेवलेन जर कन्सिडर केली तर थ्री नाईन्टी नॅनोमीटर टू सेवन थर्टी नॅनोमीटर एवढी आहे तर तेवढीच विजिबल लाईट काय करत असतात प्लांट ॲब्सॉर्ड करत असतात आणि त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसला ते मदत होत असते किंवा मदत करत असतात बरोबर न इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट ऍब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम आता ॲब्सॉर्प्शन आणि ॲक्शन स्पेक्ट्रममध्ये फरक काय बघा आता ऍब्सॉर्प्शन जर कन्सिडर केलं तर ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय तर नावातच आपल्याला कळतं आहे की जेवढी पण लाईट सूर्यापासून म्हणजे सनपासून ऍब्सॉर्ब केली जाते दॅट वड इज कॉड ॲज अ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मग आता ऑल पिगमेंट्स ऑफ द क्लोरोप्लास्ट आता आपल्याला माहिती आहे की क्लोरोप्लास्टमध्ये पिगमेंट प्रेझेंट आहेत बरोबर म्हणजे ज्याला आपण द्रव्य म्हणतो तर हे जे क्लोरोप्लास्ट पिगमेंट प्रेझेंट आहेत ते काय करतात तर लाईट ॲब्सॉर्ब करतात बरोबर ज्याला स्लाइट कॉन्टा किंवा फोटॉन्स असं म्हटलं जातं आणि ही ट्रान्सफर कुठे केली जाते तर जेवढी पण पिगमेंट लाईट ॲप्सॉर्ब करतात ती सगळी कुठे ट्रान्सफर करतात तर क्लोरोफिल एला ट्रान्सफर करतात आता नेहमी स्ट्रक्चर लक्षात ठेवा क्लोरोप्लाज जर कन्सिडर केले तर क्लोरोप्लासमध्ये हे असं डिक्स लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं बरोबर ज्याला आपण थॅलॉकॉड म्हणतो बरोबर ह्या थॅलॉकॉडमध्ये भरपूर सारे पिगमेंट्स असतात मग ते झॅन्थोफिल असतील कॅरोटिनाइट्स असतील क्लोरोफिल ए असेल बी असेल सी असेल बरोबर तर हे पिगमेंटचं काम काय तर लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणे आणि लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते कुणाला देतात तर क्लोरोफिल एला देतात म्हणून असं पण म्हटलं होतं की क्लोरोफिल ए, ए हा रिॲक्शन सेंटर आहे कारण जी काही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन चालते ती क्लोरोफिल एच्या इथे चालते म्हणून त्याला मेन रिॲक्शन सेंटर असं पण म्हटलं तर म्हणजे आत्ता एवढं लक्षात ठेवा लाईट ॲप्सॉर्ब केली पिगमेंटनी आणि ती क्लोरोफिल एला ट्रान्सपोर्ट केली बरोबर आता अमाऊंट ऑफ लाईट किती ॲप्सॉर्ब केली आहे प्रत्येक वेव्ह लेंथला लक्षात येते का बघा अमाऊंट ऑफ लाईट किती ॲप्सॉर्ब केली जातीय वेव्ह लेंथला हे कुठे दाखवलं जातं दा तर ग्राफमध्ये दाखवलं जातं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आपण असं काय म्हणतोय की ग्राफमध्ये जर कन्सिडर केलं तर प्रत्येक कर जर तुम्ही बघितला तर इट डी नोट्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ द लाईट आणि त्यालाच आपण काय म्हणतोय तर ॲब्सॉप्शन स्पेक्ट्रम म्हणतोय साधं सोपं आहे म्हणजे जेवढे कर्व जिथं प्रेझेंट आहेत ते काय होत आहेत तर लाईट ॲब्सॉर्ब किती झालेली आहे ते आपल्याला कर्ववरून लक्षात येतं आहे लक्षात आलं का बघा ज्यालाच आपण ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हणतोय आता प्रत्येक ठिकाणी वेवलेन जर कन्सिडर केली आता इथं तुम्हाला ग्राफमध्ये बघायला मिळेल वेव्हन एक्स ॲक्सिसवरती आहे आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट वाय ॲक्सिसवरती आहे आता इथं फोर हंड्रेडला जर तुम्ही बघितलं तर A, B, तर इथे जास्तीत जास्त क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे फोर हंड्रेड टू फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये जास्त लाईट ऍब्सॉर्ब करतायत म्हणजेच लाईट ऍब्सॉर्पशन कुठे होती जास्त तर वॉयलेट कलरमध्ये ब्ल्यू कलरमध्ये आणि इकडे जर तुम्ही बघितलं ह्या बाजूला तर रेड कलरमध्ये होतीये बरोबर आणि बाकीचे पिगमेंट सुद्धा लाईट ऍब्सॉर्ब करणार आहेत बाकीच्या वेवलँला सुद्धा लाईट ऍबसॉर्ब केली जाणार आहे पण त्याचं ऍब्सॉर्बशनच जी कॅपॅसिटी आहे किंवा जी काही क्वांटिटी आहे ती कमी असते लक्षात येते का बघा म्हणजे थोडक्यात ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे लक्षात आलं का बघा तर किती अमाऊंटमध्ये लाईट ॲब्सॉर्प होतीये दॅट वन इज कॉल्ड ॲज अ ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रम एकदम साधं सोपं आहे जे की आपल्याला ग्राफमध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट जर आपण कन्सिडर केलं तर ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी क्लिअरली शोज दॅट मोर लाईट एनर्जी इज ॲपसॉर्ड आत्ताच मी सांगितले की क्लोरोफिल ए आणि बी जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त लाईट एनर्जी ॲब्सॉर्ड होताना आहे कुठल्या रिजनमध्ये तर ब्ल्यू वॉयलेट आणि रेड वेव लेंथमध्ये बरोबर ज्यालाच आपण विजिबल स्पेक्ट्रम असं म्हणतोय मग द रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस ॲट डिफरंट वेवलेंथ इंडिकेट्स आता हा जो रिलेटिव्ह रेट आहे फोटोसिंथेसिसचा वेगवेगळ्या वेव्हंथला आता प्रत्येक वेवलेंथला फोटोसिंथेसिसचा रेट हा चेंज होत राहणार आहे बरोबर जेवढी लाईट ॲब्सॉर्प होईल तेवढं जास्त फोटोसिंथेसिस होणार आहे लक्षात येते का बघा म्हणजेच काय तर रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस ॲट डिफरंट वेवलेन्थ इंडिकेट क्लोज रिलेशनशिप विथ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी म्हणजेच ह्याच्यावरून असं लक्षात येत आहे की जेवढ्या वेवलांची लाईट ॲब्सॉर्ब केली जाते तिथं जास्तीत जास्त काय होणार आहे तर फोटोसिंथेसिस होणार आहे मग ते क्लोरोफिल एला आणि बीला जर कन्सिडर केलं तर त्यालाच आपण काय म्हणतोय तर ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रम म्हणतोय बरोबर आणि ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रम सोडून जर आपण कन्सिडर केलं तर जिथं ॲक्शन स्पेक्ट्रम आहे आता थोडंफार कन्सेप्ट समजून घ्या ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रम म्हणजे आपण म्हणतोय की जिथे लाईट ॲब्सॉर्ब केली जाते दॅट वन इज कॉल्ड ॲज अ स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय तर प्रॉपर ऍक्शन जिथं आहे म्हणजे प्रॉपर फोटोसिंथेसिस होते लक्षात येते का बघा म्हणजे प्रॉपर ॲक्टिव्हिटी आहे म्हणजेच आपण थोडक्यात असं म्हणू की रेट ऑफ फोटोसिंथेसिस जर कन्सिडर केला तर त्याला आपण ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणून लक्षात येते का बघा हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत ॲब्सॉर्प्शन म्हणजे लाईट ॲबसॉर्प होती आहे आणि ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे ॲक्च्युअल तिथं फोटोसिंथेसिस होतंय दॅट वॉट इज कॉड ॲज अ ॲक्शन स्पेक्ट्रम साधं सोपं आहे मग आता ॲक्शन स्पेक्ट्रम जर कन्सिडर केला ऑफ फोटोसिंथेसिस डिफर्स फ्रॉम द ॲब्सॉर्पशन फेक्ट्रम आत्ताच मी सांगितलं की ॲक्शन स्पेक्ट्रम हा ॲब्सॉर्पशन स्पेक्ट्रमपेक्षा वेगळा आहे का वेगळा आहे तर देर इज अ क्वाईट लॉट ऑफ फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी आता काही वेळेस असं पण होऊ शकतं जरी कमी प्रमाणामध्ये लाईट ॲब्सॉर्ब झाली असेल लक्ष देते का बघा बाय अ क्लोरोफिल ए तरीसुद्धा रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा जास्त असू शकतो लक्ष येते का बघा मग आता तसं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा क्लोरोफिल ए आणि बी पिगमेंट सोडून बाकीचे पण पिगमेंट्स आहेत जसं की यल्लो ऑरेंज कारेटोनाइड्स किंवा बाकीच्या फॉर्म्सचे क्लोरोफिल तर हे सुद्धा काय करतायत तर लाईट ॲब्सॉर्ब करतायत बरोबर जरी ती क कमी प्रमाणामध्ये लाईट ॲब्सॉर्ब करत असले तरी त्यांच्यामध्ये रेट ऑफ फोटोसिंथेसिस किंवा ॲक्टिव्हिटी ही जास्त दिसून आली आहे म्हणजेच पूर्णपणे ॲक्शन स्पेक्ट्रम आणि ॲब्सॉर्बशन स्पेक्ट्रम हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत हे लक्षात घ्या कळलं आता जरी बाकीच्या पिगमेंटनी लाईट ॲब्सॉर्ब केली तरी ते कुठे ट्रान्सफर करतायत तर क्लोरोफिल एलाच ट्रान्सफर करत आहेत समजलं साधा सोप्पा कन्सेप्ट आहे ऍब्सॉप्शन आणि ॲक्शन स्पेक्ट्रम देन नेक्स्टली वी विल डिस्कस अबाउट मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस आता ॲक्च्युअल फोटोसिंथेसिस म्हणजे काय किंवा ते कसं होतं कुणामुळे होतं त्यासाठी खूप वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या थेरी दिलेल्या आहेत बरोबर मग त्यातल्या थोड्या काही आपण थेरी कन्सिडर करू आणि स्टडी करू बघा त्यामध्ये इन अ नाईन्टीन थर्टी वन व्हॅन नील आता व्हॅन नील नावाचे जे सायंटिस्ट होते दे प्रूव्ह दॅट बॅक्टेरिया युज्ड आता हे व्हॅन नील जे सायंटिस्ट होते दॅट वन वॉज द ते कशा होते तर मायक्रोबायोलॉजिस्ट होते आता मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे की ऑर्गॅनिझमचं स्टडी करतात बरोबर म्हणून मग त्यांनी कुठे स्टडी केला तर बॅक्टेरियामध्ये स्टडी केलेला आहे लक्षात येते का बघा मग आता त्यांनी काय सांगितलं की बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात तर ते एच टू एस यूज करतात आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि त्याच्यापासून ते, ते कार्बोहायड्रेट्स तयार करतात लक्षात आलं का बघा म्हणजे बॅक्टेरिया यूजेस एच टू एस अँड सी ओ टू अँड प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट्स आता त्यामध्ये जर कन्सिडर केलं तर बघा रिॲक्शन कशी होती है? कार्बन 6 कार्बन आहे कार्बन डायऑक्साईड सिक्स कार्बन डायऑक्साईड आहेत टुवेल् एच टू एस आहेत आणि ते प्रोड्युसेस सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स म्हणजेच कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज म्हणजे जसे प्लांटमध्ये रिॲक्शन होती आहे फोटोसिंथेसिसची तशाच प्रकारे बॅक्टेरियामध्ये सुद्धा काय होतंय तर रिॲक्शन होतीये पण मात्र इथं कार्बोहायड्रेट तर ता तयार होतंय पण ऑक्सिजन रिलीज होताना दिसतंय होता दिस होता दिस का रे नाही काय रिलीज होताना दिसतोय तर सल्फर रिलीज होताना दिसतोय साधं सोपं आहे म्हणजे एवढा डिफरन्स आहे बॅक्टेरिया आणि प्लांटमध्ये लक्षात आलं का बघा म्हणजेच दिस लेड वॅन नील टू पॉश्च्युलेट आता ह्याच्यावरून मग त्यांनी काय पॉश्च्युलेट केलं किंवा काय सांगितलं तर ग्रीन प्लांट जे आहेत ते वॉटर युटिलाइज करतात इन द प्लेस ऑफ एच टू एस अँड ओ टू इज इवॉल्ड इन द प्लेस ऑफ सल्फर बरोबर म्हणजे त्याच्यावरून मग त्यांनी काय सांगितलं वॅन नीलने त्यांनी सुरुवातीला बॅक्टेरिया घेतला बॅक्टेरियामध्ये त्यांनी सांगितलं की बॅक्टेरियासुद्धा कार्बोहायड्रेट तयार करतात पण ते काय करतात तर एच टू एस आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात पण प्लांट जर कन्सिडर केले ग्रीन प्लांट तर ते मात्र काय करत आहेत तर इन्स्टेड ऑफ एच टू एस एच टू एसच्या ऐवजी ते इथं काय वापरत आहेत एच टू ओचा यूज करत आहेत लक्षात येते आणि ऑक्सिजन सॉरी सल्फरच्या ऐवजी ते काय करतायत तर ऑक्सिजन रिलीज करतायत मग हे परत कुणी प्रूफ केलं तर रुबेन नावाच्या सायंटिस्टने हे परत प्रूफ केलं इन अ नाइन्टीन फोर्टी वन म्हणजे सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट वेनिलने केला नाइन्टीन ना ना थर्टी वनमध्ये बॅक्टेरियामध्ये आणि रुबेन नावाच्या सायंटिस्टने नाइन्टीन फोर्टी वनमध्ये एक्सपेरिमेंट केला कशामध्ये केला तर क्लोरेलामध्ये केला आता क्लोरेलला जर कन्सिडर केला तर हा ॲक्च्युली किंगडम थॅलोफायटा म्हणजेच अल्गीमध्ये येतो बरोबर क्लोरेला जर कन्सिडर केला तर जो की वॉटरमध्ये प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे काही ग्रीन प्लांट्स आहेत किंवा ग्रीन ऑर्गॅनिझम्स आहेत ते वॉटर लेबल्ड आता त्यांनी काय केलं मग त्यासाठी तर त्यांना कन्फर्म हवा की ॲक्च्युली वॉटरच आहे की ज्याच्यापासून ओटू रिलीज आहे लक्षात येते का बघा आता असं पण होऊ शकतं आता इथं जर तुम्ही रिॲक्शन बघितली फोटोसिंथेसिसची तर आपल्याला माहिती आहे सिक्स सी ओ टू प्लस ट्वेल्व्ह एच टू ओ आता इथं एच टू ओ मी कन्सिडर करते एच टू ओ प्लस एच ट्वेल्व ओ टू बरोबर जर अशी फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे प्लांटमध्ये तर आता ऑक्सिजन जो रिलीज होतोय तो वॉटरमधूनच रिलीज होतोय हे कसं कळणार आपल्याला असं पण होऊ शकतं ना कार्बन डायऑक्साईडमध्ये पण ऑक्सिजन प्रेझेंट आहे मग कार्बन डायऑक्साईडमधून पण ऑक्सिजन रिलीज होऊ शकतो ना पण हे प्रूफ करण्यासाठी मग रुबेन नावाच्या सायंटिस्टने काय केलं तर क्लोरेला वापरला बरोबर आणि त्यामध्ये मग त्यांनी काय केलं तर वॉटरपासूनच ऑक्सिजन रिलीज केला जातो आहे किंवा वॉटर मॉलिक्युल हा आहे होतोय फुटतोय ब्रेक होतोय आणि त्याच्यापासून ऑक्सिजन रिलीज होतोय हे प्रूफ करण्यासाठी त्यांनी काय केलं तर हेवी ऑक्सिजनचा वापर केला जो की कसे होते तर लेबल्ड केलेले ले होते लेबल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये लेबलिंग केलं ले जातं किंवा ज्याला आपण म्हणतो की जे लाईट इमिट करतात तर असे रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट्स वापरले जातात आता ऑलरेडी तुम्ही हे केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला असेल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस किंवा रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट्स म्हणजे काय त्यात तेवढं लक्षात ठेवा की त्यांनी का काय के केलं तर हेवी ऑक्सिजनचा वापर केला जो की रेडिओ लेबल्ड केला होता आणि त्यामध्ये मग त्यांनी ओ टू कसा घेतला ऑक्सिजन ओ टू आणि एटीन हा रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन होता बरोबर मग आता ज्यावेळेस वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन घडवून आणली क्लोरेलामध्ये तर त्यावेळेस मात्र असं लक्षात आलं की जो ऑक्सिजन रिलीज केला जातोय फोटोसिंथेसिसमध्ये तर तो वॉटरपासून येतोय लक्षात आलं का बघा तर कार्बन डायऑक्साईडपासून वॉ ऑक्सिजन रिलीज होत नाही आहे तर वॉटरपासून तो, तो रिलीज केला आहे म्हणजेच काय द ऑक्सिजन इवॉल्ड कंटेन्स 1802 thereby pro proving van niel's hypothesis that oxygen evolved in the photosynthesis come from water अँड दिस लीड्स टू द करंटली ॲक्सेप्टेड जनरल इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस बघा ह्याच्यावरून असं लक्षात येत आहे की जो काही ऑक्सिजन रिलीज केला जातो आहे प्लांटमध्ये तो कुठून रिलीज केला जातोय तर ज्यावेळेस वॉटरचे मॉलिक्यूल ब्रेक होत आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होतं आहे त्यावेळेस ऑक्सिजन रिलीज केला जातो आहे तर कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन रिलीज केला जात नाही आता असे क्वेश्चन काही वेळेस सीई टीला किंवा नीट लेवलला विचारले जाऊ शकतात ह्याच्यावरती की ॲक्च्युली ऑक्सिजन कुठून मिळतो प्लांटमध्ये किंवा कुणाचं ब्रेकडाऊन होतं तर नेहमी लक्षात ठेवा वॉटरचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे ज्याला स्फोटोलिसिस ऑफ वॉटर असं म्हटलं जातं जे की आता पुढे आपण सगळं बघणार आहे की कशी की रिॲक्शन होते किंवा वॉटरचं ब्रेकडाऊन कसं होतं हे सगळं आपण स्टडी करणार आहे आता एवढंच लक्षात ठेवा की वॉटर मॉलिक्युल जे आहे त्यांचं ब्रेकडाऊन होतं म्हणजे ज्याला आपण फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणतोय आणि त्याच्यापासून ऑक्सिजन रिलीज केला जातो समजलं साधं सोपं आहे मग हे कोणी प्रूफ केलं तर व्हॅनिलनी सांगितलं सुरुवातीला आणि त्यानंतर व्हॅनिन नंतर कुणी हायपोथिसिस दिलं तर रुबेन नावाच्या सायंटिस्टने क्लोरेलामध्ये ते प्रूफ केलं बरोबर आता त्याच्यानंतर इन अ नाईन्टीन थर्टी सेवन आर हिल आता आर हिल नावाचे जे सायंटिस्ट होते सुद्धा काय केलं तर डेमॉन्स्ट्रेशन केलं म्हणजेच काय तर एक्सपरिमेंट केलं तर त्यांचा एक्सपेरिमेंट काय होता बघा दे आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट इवॉल्ड ऑक्सिजन वेन दे आर इल्युमिनेटेड इन द प्रेझेन्स ऑफ सुटेबल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आता हिलच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं काय होतं की जे क्लोरोप्लास्ट प्लांटमधून काढल्या गेले ते ऑक्सिजन कधी इवॉल्व करत आहेत किंवा कधी रिलीज करत आहेत तर ज्या वेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर तिथं टाकला जातो आहे जसं की फेरेसाईड आहे आता फेरी सायनाइड हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट आहे ॲक्सेप्टर आहे लक्षात ठेवा फेरी सायनाइड हा जो केमिकल सबस्टन्स आहे तो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करण्याचं काम करतो मग त्यांचं असं म्हणणं आहे हिलचं की ज्यावेळेस फेरीसायनाईट तिथं टाकण्यात आला किंवा त्याच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन झाली तर त्यांनी त्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले आणि फेरिसायनाईटचं रिडक्शन होऊन फेरोसायनाईटमध्ये ते कन्वर्ट झाले आणि तिथे मग फोटोलिसिस ऑफ वॉटर झालं असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच ह्याला हिल रिॲक्शन असं पण म्हटलं जातं म्हणजेच फक्त फोटोलिसिस ऑफ वॉटर हा एकच क्रायटेरिया नाही ऑक्सिजन रिलीज होण्यासाठी तर तिथे ऑक्सिजन रिलीज होण्यासाठी किंवा फोटोलिसिस वॉटरचं होण्यासाठी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट व्हावे लागतात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल प्रत्येक मॉलिक्युलमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूक्लियस हे सगळं प्रेझेंट असतं बरोबर आता हे सगळं आपण नंतर बघणार आहे आता एवढंच लक्षात ठेवा की इथे फोटोलिसिस ऑफ वॉटर आहे म्हणजेच सुरुवातीला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातोय आणि तो कोण करत आहे तर फेरी सायनट करत आहे बरोबर आणि त्याच्यामुळे मग फोटोलिसिस ऑफ वॉटर होतंय आणि ऑक्सिजन रिलीज होतोय तर हे कुणी केलं प्रूफ तर हिल नावाच्या सायंटिस्टने केलं म्हणून त्याला हिल रिॲक्शन असं पण म्हंटलं जातं साधं सोपं म्हणजेच काय तर ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की हिल रिॲक्शन प्रूव्ह दॅट त्यांनी काय प्रूव्ह केलं तर दोन गोष्टी प्रूव्ह केल्या कोणत्या कोणते बघा इन फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम वॉटर हे सगळ्यात पहिल्यांदा प्रूव्ह झालं ही बरोबर जो काही ऑक्सिजन रिलीज केला जातोय तो वॉटरपासून रिलीज केला जातोय आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉन्स फॉर द रिडक्शन ऑफ टू आर ऑप्टेन फ्रॉम द वॉटर बघा आता पुढे जाऊन वॉटरपासून जे जा इलेक्ट्रॉन ऍप्से बरोबर आपण जे म्हणतोय की इलेक्ट्रॉन ते काय केले तर ऍक्सेप्ट केले किंवा ज्याला आपण म्हणतोय की फेरीसायन नावाच्या केमिकल सबस्टन्सने ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले तर हे जे ॲक्सेप्ट केलेत ते ॲक्सेप्ट केलेले इलेक्ट्रॉन वॉटरपासून ॲक्सेप्ट केलेले इलेक्ट्रॉन ते ओ टूला देतात आणि त्याच्यामुळे टूचं रिडक्शन आहे बरोबर लक्षात आलं का बघा तर हे हिल रिॲक्शनमध्ये प्रूव्ह झालं आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन्स फॉर द रिडक्शन ऑफ सीओ टू आर ऑप्टेन फ्रॉम द वॉटर म्हणजे जो काही फेरीसायनेड आहे तो काय करणार आहे तर वॉटरपासून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट करणार आहे बरोबर ॲक्सेप्ट केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन तो ओ टूकडे नेईल आणि मग ओ टूचं रिडक्शन होईल सीओ टूचं चा रिडक्शन झालं की कार्बोहायड्रेट तयार होणार आहे साधं सोपे रिॲक्शन आहे लक्षात आलं का बघा म्हणजे हिल रिॲक्शनमध्ये दोन गोष्टी प्रूव्ह झाल्या एक तर ऑक्सिजन जो रिलीज होतो आहे तो वॉटरपासून होतोय आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतायत फेरीसायनाईड बरोबर वॉटरपासून तर तो कशासाठी वापरला जातो आहे पुढे तर कार्बन डायऑक्साईडच्या रिडक्शनसाठी वापरला जातो आहे साधं सोपं आहे आता पुढे जाऊन परत दुसऱ्या सायंटिस्टने ज्याला म्हटलं होतं अर्नॉन अकॉर्डिंग टू अर्नॉन आता अर्नॉनच्या म्हणण्यानुसार इन दिस प्रोसेस लाईट एनर्जी आता फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं काय म्हणणं आहे तर लाईट एनर्जी जी आहे म्हणजे जी सनपासून लाईट एनर्जी मिळते इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे प्रत्येक सायंटिस्टने वेगवेगळ्या वेग थेअरी मांडल्यात वेगवेगळे वेग वेग हायपोथिसिस किंवा पॉश्युलेशन दिलेलं आहे बरोबर मग आता हिथं काय आपण म्हणतोय तर अर्नॉनच्या म्हणण्यानुसार काय आहे तर फोटोसिंथेसिस अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये होत आहे आणि ही जी एनर्जी मिळते आहे केमिकल एनर्जी ती ए टी पीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवली जाते लक्षात आलं का बघा आणि पुढे जाऊन एन ए डी पी एच जो आहे आता एन ए डी पी एच काय आहे तर ॲक्च्युली हा एटीपीचाच रिड्युसिंग फॉर्म आहे हे लक्षात घ्या ए टी पी जर पुढे जाऊन रिड्यूस केली कमी केली तर ती कशामध्ये कन्वर्ट होती तर एन ए डी पी एचमध्ये होते हे लक्षात घ्या मग इथं एन डी पी एच जो आहे तर तो पुढे जाऊन काय काम करतो आहे तर फॉर्म ॲज अ हायड्रोजन डोनर तो हायड्रोजन डोनेट करण्याचं पुढे जाऊन काम करणार आहे आता ही रिॲक्शन कशी होते का होते हे सगळं आपण पुढे जाऊन बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण लाईट रिॲक्शन डार्क रिॲक्शन ह्या दोन्ही स्टडी करणार आहे आत्ता एवढंच लक्षात ठेवा की अर्नॉनच्या म्हणण्यानुसार जी लाईट एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये आहे आणि ही जी केमिकल एनर्जी आहे ते पीच्या फॉर्ममध्ये स्टोर करून ठेवतायत आणि पुढे जाऊन ए टी पी रिड्यूस होऊन एन डी पी एचमध्ये कन्वर्ट होतीये आणि हे एन डी पी एच हायड्रोजन डोनरचं काम करतायत आता ही जी ए टी पीचं फॉर्मेशन झालेलं आहे त्याला फोटो फॉस्पोरायलेशन असं म्हटलं जातं नाव लक्षात ठेवा दॅट वन इज कॉड ॲज अ फोटो फॉस्पोरायलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ए टी पी एनर्जी फ्रॉम फोटोसिंथेसिस इज कॉल्ड ॲज अ फोटो फॉस्पोरायलेशन साधं सोपं नाव लक्षात ठेवा म्हणजे समजलं सगळ्या सायंटिस्टचं म्हणणं काय काय आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं नीलचं पॉश्युलेशन त्यानंतर आपण बघितलं रुबेनचं पॉश्युलेशन त्यानंतर हिल रिॲक्शन बघितली आणि लास्टला अर्नॉन बघितले म्हणजे अशा चार सायंटिस्टचे वेगवेगळ्या थेरीज आपण बघितल्या फोटोसिंथेसिसवरती आता अकॉर्डिंग टू मॉडर्न कन्सेप्ट आता मॉडर्न कन्सेप्टनुसार म्हणजे आत्ता हे जे सगळे होते ते पूर्वीचे होते आता मॉडर्न कन्सेप्टनुसार द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आता परत त्याच्यामध्ये रिसर्च झाले ना वेगवेगळे नवीन नवीन तर मॉडर्न कन्सेप्टनुसार काय आहे तर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज अँड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस आता मॉडर्न कन्सेप्टनुसार असं म्हटलं जातं की फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे ती ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वॉटर ऑक्सिडाईज केला जातो आणि ज्यातून ऑक्सिजन रिलीज केला जातोय लक्षात येते का बघा आणि कार्बन डायऑक्साईड हा रिड्यूस केला जातो ज्याच्यापासून शुगर तयार होते है। म्हणजे ज्याच्यामध्ये दोन सक्सेसिव्ह सिरीज रिॲक्शन चाललेले असतात सगळ्यात आधी वॉटरचं ऑक्सिडेशन होईल नंतर कार्बन डायऑक्साईडचं रिॲक्शन होईल किंवा रिडक्शन होऊन शुगर तयार होईल आता पहिली जी रिॲक्शन आहे त्यासाठी लाईटची गरज असते म्हणजे ऑक्सिजन रिलीज होण्यासाठी लाईटची गरज असते म्हणून त्याला लाईट रिॲक्शन किंवा हिल रिॲक्शन असं म्हटलं जातं आणि सेकंड रिॲक्शन जी आहे म्हणजेच कोणती तर कार्बन डायऑक्साईडचं कन्वर्जन शुगरमध्ये होणे ही सेकंड रिॲक्शन झाली ना तर ही जी सेकंड रिॲक्शन आहे त्यासाठी लाईट गरजेची नाही म्हणून त्याला डार्क रिॲक्शन किंवा ब्लॅकमेन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे मग तुम्ही म्हणसाल की डार्क रिॲक्शन म्हणल्यावरती ही अंधारात होती का किंवा सूर्य निघून गेल्यावरती होती का तर असं नाही आहे तर त्याला फक्त लाईट लागत नाही जरी लाईट कमी असली जास्त असली किंवा सॉरी कमी असेल किंवा नसेल तरीसुद्धा ही रिॲक्शन प्लांटमध्ये होते म्हणून त्याला डार्क रिॲक्शन किंवा ब्लॅक मेन रिॲक्शन असं म्हटलं जातं लक्षात आलं का बघा आता जी पहिली रिॲक्शन आहे दॅट वन इज कॉल्ड एज अ फॉर्मर फोटोकेमिकल रिॲक्शन आणि जी दुसरी रिॲक्शन आहे त्याला बायोकेमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं साधं सोपं आता त्यामध्ये जर लाईट रिॲक्शन कन्सिडर केली सगळ्यात पहिली रिॲक्शन जी है की आपण लाईट डिपेंडंट आहे किंवा लाईटच्या प्रेझेन्समध्ये होते म्हणजेच कोणती तर वॉटरपासून ऑक्सिजन रिलीज होतो ही पहिली रिॲक्शन आहे बरोबर ज्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणतोय तर लाईट रिॲक्शन जर कन्सिडर केली तर सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड बाय क्लोरोफिल बरोबर कारण इथं आपण सांगतोय की लाईटच्या प्रेझेन्समध्ये होते तर इथं काय होतंय सोलार एनर्जी ट्रॅप केली जाते क्लोरोफिलने अँड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी ॲज ए टी पी बरोबर म्हणजे केमिकल एनर्जीमध्ये ती स्टोर करून ठेवली जाते ए टी पीच्या फॉर्ममध्ये आणि पुढे जाऊन ए टी पीचंच रिडक्शन कशामध्ये होतं आहे तर एन ए डी पी एच टूमध्ये होत आहे आता जो ऑक्सिजन इवॉल्व्ह होतो आहे लाईट रिॲक्शनमध्ये तर तो कसा रि इवॉल्व्ह होत आहे तर ज्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट होतोय म्हणजेच एच टू ओचं कन्वर्जन उफ, एच टू आणि ओ टू असं आहे हो बरोबर म्हणजे ज्याला स्प्लिटिंग म्हणतोय वॉटर मॉलिक्युल तर त्याच्यापासून मग ऑक्सिजन इव्हॉल्व्ह केला आहे लक्षात आलं का बघा आता वेन फोटॉन इज ॲब्सॉर्ब आता ज्यावेळेस सोलार एनर्जी जर आपण कन्सिडर केली तर सोलार एनर्जीपासून फोटॉन ॲब्सॉर्ब केले जात आहेत क्लोरोफिल मॉलिक्युल बरोबर म्हणजेच क्लोरोफिल मॉलिक्युल करतायत काय करतायत तर फोटॉन ॲक्सेप्ट करतायत आणि त्याच्यामुळे काय होत आहे तर इलेक्ट्रॉन बुस्टेड टू द हायर एनर्जी लेवल आता इथे थोडीशी डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक मिनटं हे जे लाईट रिॲक्शन आहे ती आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू माझ्याकडून डायग्रॅम टाकायची राहिली आहे त्याच्यामुळे वी विल डिस्कस लाईट रिॲक्शन इन अ नेक्स्ट लेक्चर आत्तापर्यंत जर समजलं असेल काही जरी डाऊट असेल तरी लगेच मला कॉन्टॅक्ट करा आणि जर समजलं असेल तर लाईक करा लाईट रिॲक्शन आपण उद्या परत डिस्कस करूया थँक्यू